नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 15 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिला आहे। केंद्र शासनाच्या NBS अर्थात न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसीनुसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचे अधिकार त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहे। कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असा दाखला देत एप्रिल नंतर काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खते DAP, SSP, MOP या खतांच्या किमतीत वाढ केली आहे। सद्यस्थितीत बाजारात जुन्या दराची खते उपलब्ध आहेत, त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणींवर छापलेल्या किमती तपासून आणि त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकरी बांधवांनी खते खरेदी करावीत। सलग दुसऱ्या वर्षी करोना लॉकडाऊनचा फटका जिल्ह्यातील अर्थचक्राला बसताना दिसत आहे। शहरासह ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुरांच्या हाताला काम नाही। कांदा, ऊस या नगदी पिकांसोबत खेळता पैसा म्हणून ओळखला असणाऱ्या दूध धंद्याची स्थिती विचित्र झालेली आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामासाठी पैशाची चणचण असताना नेहमीप्रमाणे जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलेली दिसत आहे। करोना काळातही जिल्हा बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पत राखली असून यामुळे खरीप हंगामासाठी बँकेने कर्ज वाटप केले आहे। तर येत्या महिन्याभरात हा आकडा 1000 कोटींच्या टप्प्यात पोहोचणार आहे। तोफखान्याचे गुन्हे शोध पथक 2 वेळेस बरखास्त झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा निवड केली जाणार आहे। या गुन्हे शोध पथकामध्ये कोणते अधिकारी कर्मचारी घ्यायचे याचा निर्णय शहर पोलीस उपाधीक्षक विशाल डुमे घेणार आहेत। गुन्ह्याचा तपास करण्यात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा हातखंडा आहे अशांची कामगिरी पाहून त्यांचा पथकामध्ये समावेश केला जाणार असल्याचे उपअधीक्षक डुमे यांनी सांगितले। यामुळे नवीन पथकामध्ये कोणाची वर्णी लागते याची चर्चा पोलीस ठाण्यात रंगली आहे। वेळोवेळी पाठपुरावा करूनही करोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रासह शहरातील 9 प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत। गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे। जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येने पुन्हा 3000 टप्पा ओलांडला आहे। जिल्ह्यात काल 3494 नव्या करोना बाधितांची नोंद झाली। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 22,929 इतकी झाली आहे। तसेच जिल्ह्यात काल 4568 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,250 इतकी झाली आहे। यासह करोना मृतांच्या आकडेवारीत 26 वाढ झाली। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। धन्यवाद।